होते सकाळी 12 च्या दरम्यान दोघ जण आले होते. मी त्यांना पाहिलं नव्हतं, मी वर कपडे धुत होते. त्यानंतर एकदम खालती गेला पळून, एकदम आला त्यांनी मला पकडलं. पकडलं मी ओरडायला लागले. ओरडायला लागल्यानंतर खालतून एक शेतकरी आला. शेतकऱ्यांनी त्या पोराला पकडलं. पकडल्यानंतर त्या पोराला बांधून ठेवलं. मग नंतर माझ्या नवऱ्याला फोन लावला. माझा नवरा मेंढ्याकडून आले. आल्यानंतर मग ते आजूबाजूचे त्यांच्या आले, ज्यांचे मोटरी बिटरी गेल्या त्यांना त्यांची त्यांनी त्याला भरपूर लोकांनी त्याला अगोदर हानमार करून घेतली. आणि तो मुलगा ना 5 दिवस झाले तसा येत होता तिथं. पण तो आमच्या आमच्यापर्यंत काही म्हणलंच नाही आम्हाला. त्याच्यामुळं मग आम्ही त्याला काही म्हणलंच नाही. आणि तो कालच्या रात्रीला 4 वाजता मुक्कामी झोपेलो होता. आमची म्हणजे अशी मेंढ्यांची होता ना, पण आमचा असं पलीकडल्या साईड ना तो झोपलेला होता. पण आमच्याकडे आला, पण आमच्याकडे आला नाही. मग आम्ही काही म्हटलोच नाही त्याला. किती वय होतो त्याचं? पहाटे तो 4 वाजता होतो. त्या मुलाचं वय का? 22-23 वर्षाचं वय. तो कशाला यायचा? रामजाने आता आम्हाला काय सांगते. पण त्याने डायरेक्ट आमच्या मंडळीला म्हणे इकडे ये, इकडे ये, इकडे ये म्हणल्यानंतर मग येणार ना आरडाओरडा करून शेतकरी बाजूचे गोळा केले. ते शेतकरीने धरला. तो 5 दिवसापासून मी म्हणतो ना येतो इड गाडी घेऊन. एक जण लाल गाडी मी पाहिली होती. कोणती? टू व्हीलर का फोर? नाही, गाडीचा नंबर आहे माझ्याकडे. तर नंबर का मी फोटो काढून घेतला त्या गाडीचा. वाईट विचार म्हणजे आज ना 12 ते 11:30 दरम्यान मंडळीला लगेच ती धुणं वाळू घालता असताना डायरेक्ट बोलायला लागले ते दोघेचे. दोन मुलं होते. त्याच्यात पळून गेला. एक धरला आणि एक पळून गेला. त्याची गाडी धरलं. अत्याचार केला त्यांनी माझे. तो असं धरायला गेला तो. पण मग मी त्यांनी हात धरले माझे. मग मी ना ओरडले ओरडले. पण मग खालतून शेतकऱ्याने ऐकलं ना. शेतकरी लगेच आला. आला पण मग त्यांनी मग ते शेतकऱ्याने त्या मुलाला पकडलं, बांधून ठेवलं. पण ही मारहाण त्या लोकांनी केली? नाही केली. तिने नाही केली. नंतर मी फोन केला मेंढे कोण आल्यावर. मी फोन केला त्याच्या भावाला. मी केला फोन, म्हणलं भाऊ जो कोण आहे तुझा भाऊ आहे का? कोण आहे? या ना माझ्या मंडळीला असं नाही करता असं केलं. मग मी इथं आल्यानंतर त्याच्याकडून नंबर घेतला. त्यांना फोनही बंद करून टाकेल होतं. सगळं बंद करून टाकेल होता. धरीला होता त्या वेळेस. पण मग ते फोन ना घेतला आम्ही. मग तो चालू केला. मग त्याला विचारलं तो घरच्यांचा नंबर दे. मग तो नंबर घेतला. मी फोन लावला तर मग त्यांना मी सांगितलं तुमचा पोरगा इकडे इकडे येईल आमच्याकडे. तो आमच्या लेडीजला ताण दिला. आम्ही तो धरला. एक पळून गेलाय, तो दुसरा घेऊन या आणि याला घेऊन जा असं माझं वाक्य होत. दोघ जण होते ना. तो याला आम्ही धरून ठेवलं. पण धरल्यानंतर आता शेतकरी नाही धरला ना. आता तुमच्या सारख्याच्या मोटरी जाईल, काहींची केबली जाईल, काहींचे शेततळीचे कागद. हा पण नेलं तिने सोडून त्या लोकांनी येऊन आम्हाला आणलं ना. मग ते लोक आले होते. कोण लोक? आम्हाला आम्ही त्यांना फोन लावून. कोणते गाव होते? लोक ते दये गावचे होते म्हणे. अच्छा, बरोबर. आणि त्याला विचारलं पहिल्यांदा शेतकरी. तो म्हणे मी पहिल्यांदा काकडीचा आहे, नंतर सांगतो कवठ्याचा आहे. कंबळेश्वर. मग आता जे दोन गावाचं सांगितलं नंतर शेतकऱ्यांच्या नुकसानी तर होतच होत्या ना. मग शेतकऱ्यांनी विचारच नाही केला. आणि मग तो येईन त्यांना ठोके टाकून निघून निघून गेले. शेतकरी गेले निघून. ते दोन्ही मुलं पळून गेले. एक पळून गेला आणि एक धरेल होता. कुठे आहे तो? आई बाप ते बोलून घेतलं नंतर तिने आम्हाला हानमार केली ना. मग कुठे आहे आता? ते गेले घेऊन त्याला घेऊन गेले. पण मग आता हे कशाने मारलंय? त्यांनी त्यांच्या आम्ही घरून त्यांच्या घरच्यांना बोलावलं होतं. आम्हालाही मोकरा हाणला. हा इळा हाणलेला आहे. खाली दाखव ते दाखवू या ना. काही तुमचं नाव काय? जिजाबाई सोमनाथ गमे. कुठे पाहता कॅमेराकडे? इतकं मारहाण झाली त्यावेळेस तुमचे मिस्टर कोण होते? ओनर. आम्हाला हाणलं. तुम्ही बघू शकतात कॅमेरामध्ये या ठिकाणी प्रचंड मारहाण झालेली आहे. जिजाबाई नाव का? जिजाबाई ताईंना मारहाण झालेले आणि त्यांचे मिस्टर आपल्या बरोबर आहेत. काय नाव तुमचं? सोमनाथ गमे. सासऱ्याला हल्लं, बंधूला हल्लं, ते अपंगाय पण ते अपंगाला सुद्धा हल्लं. त्याच्या घरचे आई वडील भाऊ बंधू ते आले ना. शेवटचे प्रश्न. हा बोला. त्यांचे घरचे बंधून ते आले ना. त्या बंधून त्यांनी भरपूर घरून म्हणजे शेतकऱ्याचे असे त्यांचे आई वडील तिकडे कामाला जात होते ना. त्या बाया आल्या भरपूर. त्या बायाने मला धरलं. माणसाने या माणसाला धरलं. आम्हाला बेदम हाणून घेतलं. या माणसाला मुक्का मार दिला. भाऊ किती वाजता झालंय? 12. शेजारी उभे राहणार. 1 वाजता आले होते ते पब्लिक. 3 का 1 ला?
तीन एक वाजता म्हणजे तीन वाजता तीन वाजता थान मार झाली. पोलीस स्टेशनला किती वाजता आले? आम्ही नंतर तिकडून आलो, दवाखान्यात गेलो. म्हणजे आता दवाखान्यात जाऊन आलो, मग इकडे आलो. मग आता ती साहेब म्हणजे वाईट नजरेने ते युवक येत होते का? हा, वाईट नजरेने. आणि ताईं बद्दल वाईट भावना होत्या. म्हणूनच ना ते शेतकरी गोळा केले. मी नव्हतो राव तिकडं. मी मेंढे वळीत होतो. मी मेंढे घेऊन गेलो होतो. मी एकटीच होते. हा, मी एकटीच बाई माणूस असताना तिने असा कांड केला. परंतु ते शेतकरी धरला एक, पण एक पळून गेला. मग त्याला बघती एकच मागणं, तो कोण होता? तो गडीत म्हणायचा, केलवडचा आहे, गडीत म्हणायचा, आडगाव रस्त्याचा आहे. त्यांना काय त्याचा पत्ता दिला नाही. म्हणजे ते लोक फक्त एक कांड करणाऱ्यांचा कांड करणाऱ्यांनी करू नये असं आमचं म्हणणं आहे. आम्ही त्याला विचारित होतो तू कशाला येत होता, पण तो काही सांगा ना आम्हाला. मी म्हणे येतो तर म्हणे मी येतो परवा दिवशी म्हणे. हात पकडले त्यांनी. काय म्हणे? 5 मिनिटं दिल्या. हात धरून काय केलं पुढे? हात धरून तर मग मी आरडायला लागले ना. मग मी अशी पुढे बिरडच असं सामान होतं आमच्यावर, ते सामानाकडे मी पळायला लागले. आणि म्हणलं मग तिथे बारीक बारीक पिल्लं होते, त्यांच्यासाठी मला तिथंच थांबावं लागतं ना. माणूस जातो, मेंढे घेऊन जाते, एक पोरग छोटस, मग ते जाते त्यांच्या बरोबर. आणि मग हे दोघ जण गेले मेंढ्याकडे, पण मग मला तिथे थांबावं लागतं ना. मग त्याच्यामुळे मग तो डायरेक्ट आला. मग शेतकरी होता तिकडं म्हणून वाचून नाही ते जात होती. फालुदाय होत होता. ताई तुम्ही काय प्रतिकार केला? म्हणजे त्यांनी हात धरल्यावर ते फळ मी आवाज दिला मी शेतकऱ्यांना. मग म्हणून शेतकरी आले म्हणून मग मी वाचले. ते तिथं शेतकरी तिथं काही कुटी करीत होते ना, सुंगीत होते. मग ते शेतकरी आले केलोडगाव ना. तर केलोड गावातली ही अतिशय वाईट घटना आहे. आणि या महिला माऊलीवरती अन्य अत्याचार करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केलेला आहे. आणि याबद्दल न्याय मागण्यासाठी या केलवड गावातील यांचे पती नाही, ते अत्याचार करणाऱ्याचे माणसाने येऊन आणखीन आम्हाला आणलं. आम्ही फोन करून त्यांना बोलवलं, दुसऱ्याने आणून पळवले. पण आमच्या वर्गात का बसलो तो? एवढा टोले खायचं काम आम्हाला? माझ्या वडिलांना आणलं, या बंधूला आणलं, मंडळीला. आम्हाला चौघांना झोपून गेले शेजारी पाजारी आणून. म्हणजे असे ज्यांचं आता कोणाचे कधी मोटर जाईल असं, पण त्यांना 6 वर्षांना कळ ना त्याचा कांड इड काढून घेतलं. त्याच्यावर शेतकऱ्यांनी भरपूर त्यांना हाणून घेतलं. हाणून घेतल्यानंतर मग ते आमच्याकडे आले. मग नंतर तिने आम्हाला बाजूला ते लिडीच झालं, ते बाजूलाच राहिलं. पण ते बाकीचे आजूबाजूचे ज्याला माहिती झालं का, त्याने येऊन कांड केला तो. तर घटना हा दोन प्रकारच्या आहेत या. परंतु या महिला माऊलीला न्याय मिळावा यासाठी हे संपूर्ण कुटुंब केलवड गावातून राहता पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेलं आहे. गॉडफादर मीडियासाठी प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड, राहता पोलीस स्टेशन, राहता.